केंद्र सरकारनं आणलेल्या नव्या वाहतूक कायद्याविरोधात ट्रक चालकांनी संप पुकारलेला आहे आणि कालपासून संप पुकारल्यानंतर त्याचे थेट परिणाम जे आहेत ते पेट्रोल पंपांवरती आपल्याला पाहायला मिळत होते. काल सोलापुरातल्या पेट्रोल पंपावरती अनेक ठिकाणी गर्दी वाढल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. आज सकाळपासून देखील पेट्रोल पंपांवरती ती स्थिती आपल्याला पाहायला मिळते. अनेक लोक जे आहेत ते पेट्रोल पंपांवरती रांगा लावून आपली गाड्यामध्ये टाकी फुल करून घेताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर काल रात्री जेवढी गर्दी होती तेवढी गर्दी जी आता पेट्रोल पंपावरती सध्या नाही आहे. मात्र तरी लोक जे लोक 50-100 रुपये पेट्रोल भरायचे ते लोक टाक्या फुल करतात. तुम्ही टाकी फुल टाकी फुल केलेली आहे. दोन गाड्याची टाकी सकाळी घेऊन फुल केली, आता एका गाडीची टाकी घेऊन फुल केली. कारण काय माहिती आहे का, बेभरोशाचं काम आहे आणि अर्जंट कुठं आम्हाला जर जायचं असलं तर आमच्या गाडीशिवाय पर्याय नाही. त्यामुळं पेट्रोलची कमतरता जाणवू नये म्हणून आम्ही टाकी फुल केलेली आहे. कशासाठी फुल करताय तुम्ही, काय काय कारण आहे? पेट्रोलची कमतरता जर भासली तर काय कारण आहे, मला गाडी कसे जाणार आम्ही? एरवी कितीचं पेट्रोल भरता नेहमी? मी फुल्लच गाड्या करतो. तुम्ही माझी मोठी गाडी आहे, मी ती फुल करतो. आम्ही रांग वाढली आहे. नेहमी किती गर्दी असते, आता किती गर्दी आहे? नेहमीच्या प्रमाणे इथं पेट्रोलची सेवा चांगली घेतली आणि गर्दीसुद्धा इथं असते, परंतु व्यवस्थित पुरवठा होतो या पेट्रोल सुपर पेट्रोल पंपावर. मी नेहमी इथंच पेट्रोल भरतो. जे लोक नेहमी पेट्रोल भरणारे आहेत ते देखील लोक टाक्या फुल करून देत आहेत. आता जसं सांगितलं की सकाळपासून गर्दी वाढलेली आहे, लोक जे आहेत ते टाक्या फुल करताना आपल्याला पाहायला मिळतात. रांगेत अनेक लोक थांबलेले आहेत. दादा काय कितीचं भरायचं पेट्रोल आता? 330. बरं, नेहमी कितीचं भरता आता? काय जास्त भरता की कसं आहे? नाही, नेहमी असं हेच असते. आठवड्यात 4-5 दिवसांना भरतो मी असं पेट्रोल. गर्दी वाढली पण पेट्रोल? हां वाढले. काल नव्हतं, काल मी आलतो अर्धा तास वेटिंग करून परत घरी गेलो. महागारे पोलिसांच्या गाड्या चालत्या भरपूर, त्याच्यामुळं इथं बघितलं, खाली बघितलं, खालचं पण बंद होतं. आमच्या इकडं आहे तिथलं पण बंद आहे पंप, आता सुद्धा बंद आहे तिकडलं. बंदच आहे सकाळी. आता गर्दी कमी झाली? आता गर्दी कमी झालेली दिसते. थोडीशी गर्दी जी आहे ती आता ओसरल्याचं चित्र पाहायला मिळेल. काल आपण याच पेट्रोल पंपासमोर होतो, मात्र रांगा ज्या आहेत त्या रोडपर्यंत गेलेल्या होत्या. मात्र आता सध्याची स्थिती जर बघितली तर गर्दी काही प्रमाणात ओसरलेली आहे, मात्र लोक अजूनही पेट्रोल पंपावरती थांबलेले आहेत, लोक भरतायत. काल अनेक लोक जे आहेत ते परत जावं लागलं होतं. सोलापूर शहरात अनेक ठिकाणी वादावादीचे प्रकार देखील पेट्रोल भरण्याच्या रांगावरून झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं. ट्रक चालकांनी जो संप केला त्याचे थेट परिणाम पेट्रोल पंपावरती जाणवू शकतात अशी शक्यता जी आहे ती काल निर्माण झाली होती. त्यामुळे लोक जे आहेत ते भीतीनं पेट्रोल भरण्यासाठी गर्दी करत होते. आज मात्र चित्र काहीसं ओसरल्याचं चित्र आपल्याला सोलापूरच्या पेट्रोल पंपांवरती पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन युक्त दिसा आफताब शेख, ABP माझा, सोलापूर. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.